नमस्कार मंडळी, आणि मी सृष्टी वायडे बाबाच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि मी नवीन मुद्दा घेऊन आलेली आहे, आणि आजचा मुद्दा जो आहे तो फ्रेशरसाठी जास्त रिलेव्हंट आहे. ज्याच्यामध्ये मी घेऊन आलेली आहे, शुड यू जॉईन अ स्टार्टअप कंपनी. ठीक आहे, म्हणजे जर तुमचं शिक्षण कम्प्लीट झालं असेल, बी म्हणा बी टेक म्हणा, तर तुम्ही एक स्टार्टअप कंपनी जॉईन करायला हवी का, आणि ती तुमच्या करिअरला सेफ आहे का? तर ह्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर आता बऱ्याच लोक जेव्हा जॉब करण्यासाठी बघतात किंवा जॉब शोधतात, इंटरव्ह्यू देतात, तर सगळ्यांच्या मनामध्ये, म्हणजे प्रत्येक फ्रेशरच्या मनामध्ये एक कुठे ना कुठे तरी असा एक करिअर ओरिएंटेड विषय येतो, तो म्हणजे आपण स्टार्टअप कंपनी जॉईन करायला हवी का. तर स्टार्टअप कंपनी जॉईन करण्याचे खूप चांगले फायदे आहेत, आणि ते काय आहेत ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर स्टार्टअप कंपनी जॉईन करायचे तर सगळ्यात पहिले ॲटलिस्ट, म्हणजे जे 76 सर्वे झाला होता, तर त्याच्यामध्ये असं समोर आलं होतं की 76% लोकांना स्टार्टअप कंपनीमध्ये काम करायचं आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे स्टार्टअप कंपनीमध्ये लर्निंग खूप हाय मिळते तुम्हाला. तर का? तर कंपनी फार छोटी असते, त्याच्यामध्ये खूप कमी एम्प्लॉईज असतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटर्नपासून ते को फाउंडर फाउंडरपर्यंत, VPपर्यंत तुम्हाला कंपनीमध्ये सगळ्यांशी कॉन्टॅक्ट मिळतो. त्यानंतर तुम्हाला डिफरंट स्ट्रीम्सच्या लोकांशी कॉन्टॅक्ट येतो तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त हाय, म्हणजे जर कधी तुम्हाला HRचं काम करावं लागतं, तर कधी डेव्हलपमेंटचं काम करावं लागतं, तुम्हाला अशा वेगवेगळ्या फील्डचं काम करावं लागतं. म्हणजे सपोज तुम्ही फ्रंट एंड म्हणून हायर झाला असेल, तर तुम्हाला कधी बॅक एंडचं पण काम करावं लागेल, तुम्हाला UI/UXचं पण काम करावं लागेल. तर तशा केसेसमध्ये तुम्हाला खूप जास्त लर्निंग मिळते. म्हणजे काही लोकांना हे डिसॲडव्हान्टेज वाटू शकतं किंवा नेगेटिव्ह पॉईंट वाटू शकतो, पण हा खरं तर खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एका फील्डमध्ये स्टक न राहता तुम्ही खूप साऱ्या फील्ड एक्सप्लोअर करू शकता, आणि तुम्हाला करिअर ग्रोथ खूप जास्त मिळते, आणि तुमचं लर्निंगसुद्धा खूप जास्त होतं जर स्टार्टअप कंपनीमध्ये तुम्ही काम केलं तर. हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. त्यानंतर जे आहे ते तुम्हाला हाय सॅलरी आणि स्टॉकचा विषय आहे. म्हणजे आता काही वेळेस काय असतं की जर आपण एक सर्वे बघितला तर गुगलमध्ये एम्प्लॉय हे फक्त 2 वर्ष काम करतात, तर आपल्यासारख्यांचे जे आहे ते ड्रीम कंपनी असते गुगल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये लोक 2 वर्ष काम करून का सोडतात? तर ह्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये काम केल्यानंतर ज्या काही बाकीच्या ज्या स्टार्टअप कंपनीज असतात दुसऱ्या देशातल्या किंवा काय म्हणा, तर ते त्यांना खूप जास्त हायेस्ट सॅलरी देतात त्या लोकांना, त्यांच्या स्किलवरती बेस्ट. आणि काही वेळेस काय असतं की सपोज तुम्हाला सॅलरी कॅशमध्ये नसेल मिळत, तर ती स्टार्टअप कंपनी त्यांचे थोडे स्टॉक्स देते तुम्हाला. आणि जर ती स्टार्टअप कंपनी नंतर दुसरे कोणाला तरी हँड ओव्हर घेतले, म्हणजे सपोज एक कंपनी असेल स्टार्टअप जिला HCLसारख्या मोठ्या कंपनीने हायर केली, मग त्याचे स्टॉक्सवरती जाणार, पण त्या केसमध्ये तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होऊ शकतं. तर हाय सॅलरी आणि स्टॉक्स हा खूप एक उत्तम फायदा आहे. म्हणजे जर तुमचं स्किल खूप जास्त पॉलिश झालेलं असेल, तर ह्या ज्या स्टार्टअप कंपनी आहेत त्यांना ग्रोथ करायला पण हवी असते, प्रत्येकाला ग्रोथ पाहिजे असते, आणि त्यांच्या ग्रोथ म्हणजे त्या ग्रोथमध्ये आपल्याला जर हायर केलं तर ते आपल्याला हाय सॅलरी देतात. त्यानंतर तिसरा मुद्दा जे आहे तर ते म्हणजे हाय आणि फास्ट ग्रोथ. तर स्टार्टअप कंपनीमध्ये जर आपण, म्हणजे जर आपण बघितलं तर आपण जर एखाद्या MNC मध्ये काम केलं तर आपल्याला हाईक मिळते एका वर्षानंतर, लाईक 10% किंवा 12% जे पण मिळत असेल, पण ते इन्फ्लेशनवरती बेस्ड असते. पण आपण जर एक कंपनी जर चेंज केली, ठीक आहे, तर इथे तुम्हाला जास्ती म्हणजे खूप जास्त ग्रोथ मिळते, आणि त्याच्यामुळेच लोक स्विच करत असतात कंपनीज. आणि IT मध्ये तर हा ट्रेंडच आहे की कंपनी स्विच करत असतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये करिअर, स्किल, वेल्थ हे सगळं तुम्हाला खूप जास्त मिळतं स्टार्टअप कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा. जर आणि जर तुम्हाला अर्ली स्टेजमध्ये, म्हणजे तुम्ही फ्रेशर आहात आणि तुम्ही तुमच्या अर्ली स्टेजमध्ये आहात आणि तुम्हाला करिअर ग्रोथ हवी आहे, म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या स्किल्स म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे आणि तुम्हाला फील्ड एक्सप्लोअर करायच्या आहेत वेगवेगळ्या, म्हणजे SEO असेल, फ्रंट एंड असेल, बॅक एंड असेल, तर ह्या सगळ्या फील्ड जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असतं, तर स्टार्टअप हा एक उत्तम ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फील्ड्स एक्सप्लोअर करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खूप जास्त नॉलेज भेटेल त्यामध्ये, स्किलसेटसुद्धा भेटेल. त्यानंतर ह्यामध्ये जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला एक काही वेळेस काय होतं की जेव्हा आपण स्टार्टअप कंपनीमधून मोठ्या MNC मध्ये जॉईन करतो, तर आपल्याच बरोबरच्या लोकांना ना कमी सॅलरी असते, पण आपल्याला जास्ती दिली जाते, कारण आपला स्किलसेट हा जास्त असतो, कारण आपण वेगवेगळ्या फील्ड्समध्ये एक्सप्लोरेशन केलेलं असतं, आणि हे सगळं जे आहे ते स्टार्टअपमध्ये वर्क केल्यानंतर आपल्याला मिळतं. तर स्टार्टअपमध्ये वर्क करणं हा एक उत्तम करिअर ऑप्शन आहे. आणि जर तुम्ही फ्रेशर असाल आणि जर तुम्हाला असा क्वेश्चन पडला असेल तर मी स्टार्टअपमध्ये काम करायला हवं का, तर स्टार्टअपमध्ये काम करणं हा अगदीच एक उत्तम पर्याय
असू शकतो. तर मला असं वाटतं की मी हा व्हिडिओ मार्फत तुमचं हे जे प्रश्न आहे की मी स्टार्टअप जॉईन करायला हवं का, ह्या प्रश्नाचं नक्कीच चांगलं उत्तर दिलेलं असणार. आणि जर वायडी बाबाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.